लॉकडाऊन 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता आहे. आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढू शकतो. बुधवारी कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होणार असल्याची माहिती कळतीये. अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोनाची परिस्थिती ही जैसे थे आहे आणि त्यामुळे 30 मे पर्यंत हेच निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर वाढताना दिसतोय आणि त्यामुळे लॉकडाऊन कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते. आणखी 15 दिवस पुढचे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता एकंदरीतच वर्तवण्यात येते राज्यामध्ये. आता त्यामुळे 30 मे पर्यंत लॉकडाऊन वाढू शकतो अशीही शक्यता आहे आणि याबाबतचा निर्णय लवकरच बैठकीमध्ये होणार आहे. राज्यात सध्याचे निर्बंध आहेत ते कायम राहू शकतात, त्यामुळे पुढचे 15 दिवस अजून लॉकडाऊनचे असू शकतात. राज्यभरात वेगवेगळ्या शहरांमधून जिल्ह्यांमधून कोरोना रुग्णवाढीच्या बातम्या रोज पोहोचतात आणि त्यामुळेच हा निर्णय पुढे वाढू शकतो. 30 मे पर्यंत हेच निर्बंध कायम राहू शकतात. बुधवारी कॅबिनेटची बैठक होणार आहे आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये लॉकडाऊन वाढवण्याचा हा निर्णय होऊ शकतो. आई भवानीचा गजर म्हणजे नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोना रोखण्यासाठी 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार आहे. 22 तारखेपर्यंत हा लॉकडाऊन सुरू राहील. लॉकडाऊनच्या काळामध्ये केवळ मेडिकल आणि हॉस्पिटल सुरू राहणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 10 मे ते 20 मे अशा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि अत्यावश्यक सेवेमध्ये फक्त मेडिकल आणि हॉस्पिटल सुरू राहणार आहे तर दूध विक्री ठराविक वेळेमध्ये सुरू राहील. गेल्या 2 महिन्यामध्ये नागरिकांनी नियमांचं कठोर पालन केलेलं नाही आहे आणि त्यामुळे कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आल्याचं प्रशासनानं म्हटलंय. अहमदनगर शहरामध्ये लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आणि पुढचे 5 दिवस नगर शहरामध्ये हे निर्बंध लागू असतील. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानंही बंद राहतील. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री मात्र सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये सुरू राहील. लातूर जिल्ह्यामध्ये 8 ते 13 मे पर्यंत कडक लॉकडाऊनचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश आहेत आणि रमजान ईद सणानिमित्त 2 दिवसांची यामध्ये सूट देण्यात आली आहे. 11 आणि 12 मे या 2 दिवशी किराणा दुकानं, फळ विक्री, भाजीपाला विक्री, बेकरी, दूध, ड्रायफ्रूट तसंच चिकन आणि मटण विक्रीला सकाळी 7 ते 12 पर्यंत सूट असेल आणि 12 मेला संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत हातगाड्यांवरून विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये 2 दिवसांमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा केली जाणार आहे आणि हा लॉकडाऊन 15 दिवसांचा असेल. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतची माहिती दिली आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर हा कमी करण्यासाठी टास्क फोर्स मागवण्यात येणार आहे. लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांकडून पोलिसांनी आत्तापर्यंत 14.5 कोटी रुपयांचा दंड वसूल केलाय. सह आयुक्त रवींद्र शिसवे यांनी ही माहिती दिली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 500 रुपये दंड आकारला जातो आणि गेल्या 5 दिवसांपासून या कारवाईच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक दिवसांनंतर पहिल्यांदाच 1 दिवसातली कोरोना रुग्णवाढ ही 40,000च्या खाली गेली आणि राज्यामध्ये 37,326 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर 549 जणांचा मृत्यू झाला आहे आणि दिलासादायक म्हणजे दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त झालेत. 61,607 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.